नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेच्छा बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाइन्सवर। सोलापूर शहरात पत्रकार दिनाचा उत्साह। पालिका झेडपी सह श्रमिक संघाने केलं पत्रकारांचा सन्मान। पत्रकारांनी नीतिमूल्ये जपली पाहिजेत, आयुक्त शीतल तेलींनी केले आवाहन। सिद्धेश्वर परिवाराचे उपकार विसरले आहेत का? सवाल उपस्थित करत काडादींनी देशमुखांना दिले खुले प्रति आव्हान। म्हणाले, राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी भविष्यात राहणार प्रयत्नशील। श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात मंगलमय वातावरणात शाकंभरी पौर्णिमा संपन्न। सुवासिक फुलांच्या आकर्षक सजावटीने दरवळला मंदिर परिसर। आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्ट्यांसह रिक्षातून होणारी अवैध वाहतुकीवर धडक कारवाई। 4.5 लाख किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त महापालिका पत्रकार संघाच्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। सोलापूर महापालिकेच्या वतीने पत्रकारांचा गौरव। पत्रकार हे प्रशासनाचे कान आणि डोळे आहेत। त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला प्रश्न माहिती समजते। शहर विकासात प्रशासनाबरोबरच पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे। पत्रकारांनी नीतिमूल्ये जपली पाहिजेत, सुचिता पाळावी। पत्रकार आणि प्रशासनाच्या समन्वयातून शहर सुंदर आणि समृद्ध करूया, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। तुम्ही सगळे आईज आणि मीन्स लोक क्वेश्चन आहात, तुम्ही स्वतः ऍक्शन नाही घेणं अपेक्षित आहे, ती आम्ही घेऊ। पण तुम्ही ती गोष्ट सगळी जिथे जिथे महापालिका पोहोचू नाही शकत आहे तिथून तिथून जी काय होतीये गोष्ट किंवा काही सोल्युशन निघतात, तर अशी सगळी आमच्यापर्यंत पोहोचवणं आणि लोकांना तर ह्या सर्क्युलेशनचं जे सगळं नेटवर्क आहे तर ते तुम्ही आहात, त्यामुळे तुमची भूमिका महत्वाची आहेच आहे आणि ती अजून रिफाईन कशी होईल हे तुम्ही स्वतःची स्वतः ठरवलं पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये मी मला वाटतं पहिल्या भेटीतही आपल्या सर्वांना म्हटले होते की आजही समाजातल्या बहुसंख्य लोकांना वाटतं की न्यूज पेपर मध्ये किंवा टीव्हीवर आलेलं आहे तर ते खरं असणार। तर मला वाटतं की हा जो विश्वास आहे लोकांचा, पाहणाऱ्यांचा, ऐकणाऱ्यांचा, वाचणाऱ्यांचा, तर तो तुटला नाही पाहिजे कुठल्याच कृतीनं। आणि प्रत्येक प्रोफेशनची जे काही नीती मुली असतात आमची आहेत तशी तुमचीही आहेत, तर त्या कारण याला काही नेटवर्क नाहीये किंवा याला काही फ्रेमवर्क नाहीये की तुम्ही काय बातमी दिली पाहिजे कशी नाही दिली पाहिजे, तर जी काही शुचिता आहे त्यातली तर ती आपण सगळ्यांनी त्यातली पाळली पाहिजे असं मला वाटत। तुम्ही सगळे लोक अत्यंत चांगलं आणि महत्वाचं काम। यावेळी उगले यांच्या हस्ते विविध माध्यमांच्या पत्रकार आणि छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आव्हाळे, जिल्हा माहिती अधिकारी संपदा बिडकर, एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष सावंत, नोबेल हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर अमजद अली सय्यद आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। तदनंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांच्या कार्याचा गुणगौरव केला। तत्पूर्वी कार्यक्रमात मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला, तसेच पुरस्कार प्राप्त विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी केले। प्रास्ताविक महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले, तर आभार सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मानले। याप्रसंगी विविध माध्यमांचे पत्रकार आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानवी आरोग्य वर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समिती सभेत व्यक्त केले।
भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य सेवनाला पूर्वापार महत्व आहे. तंदुरुस्तीसाठी पौष्टिक तृणधान्यांचा दैनंदिन आहारात समावेश गरजेचा आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकाची भूमिका महत्वाची असून तृणधान्य पिकातील पोषण मूल्ये आणि त्यांचे मानवी आहारातील महत्व जनमानसात पोहोचवण्याची आवश्यकता आहे. याबाबत नागरिकांमध्ये विविध स्तरातून जनजागृती निर्माण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने बहुउद्देशीय सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तसेच तृणधान्याचे विविध प्रकार बनविणारे उद्योजक, कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मिलेट ऑफ द मंथ या संकल्पनेअंतर्गत भोगी आणि संक्रांत सणानिमित्त जानेवारी महिना बाजरी या पिकाकरिता समर्पित असून या अनुषंगाने बाजरी पिकाचे आहारातील महत्व सांगणाऱ्या पत्रकाचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. पत्रकारांनी नीतीमूल्ये जपली पाहिजेत असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाच्या पत्रकारांचा महापालिकेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजय खुराटे, उपायुक्त विद्या पोळ, नचिंद्र घुलप, सहायक आयुक्त पुष्पगद्धा भगत आदींसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार विजयकुमार देशमुख यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी भविष्य काळात जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रति आव्हान देताना सिद्धेश्वर परिवाराचे उपकार विसरले आहेत का असा सवाल धर्मराज काडाडी यांनी विजयकुमार देशमुख यांच्या आव्हानानंतर उपस्थित केलाय. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडचणीबाबत मी कधीच कोणत्याच पक्षाला दोष दिलेला नाही, तसेच कुणावर टीकाही केलेली नाही. मुळात कारखान्याची चिमणी बांधकाम परवाना घेऊनच बांधली आहे, त्यामुळे चिमणी बेकायदेशीर असूच शकत नाही. सदर परवाना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असताना देण्यात आला आहे. मनपाने त्यात काही तांत्रिक अटी घातल्या आहेत, त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी 19 डिसेंबर 2022 रोजी कारखान्याचे सभासद, शेतकरी, कर्मचारी आणि नागरिकांनी चिमणीच्या बचावासाठी हजारोंच्या समुदायाने काढलेला मोर्चा आणि विराट सभा पाहून तसेच आणि सदरच्या सभेत भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे मार्गदर्शन तसेच माजी शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, नगरसेवक सुरेश पाटील, सुभाष शेजवाळ यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सामील झाले. तसेच माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील बिराजदार, महादेव चाकोते, राजशेखर शिवधारे, बळीराम साठे, दक्षिणचे नेते बाळासाहेब शिळके, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शिंदे गटाचे मनीष काळजे, शिवसेना ठाकरे गटाचे गणेश वानकर, सुरेश हसापुरे, शेतकरी संघटनेचे अमोल हिप्परगी, शिवानंद दरेकर, जाफरताज पटेल, अख्तरताज पटेल हे सर्व विविध पक्षाचे नेते कारखान्याच्या बाजूने आपली भूमिका मांडून झारीतील शुक्राचार्य शोधून काढा, त्याला उघडे पाडून त्याचा बंदोबस्त करू असे आवाहन केले.
या सर्व नेत्यांची भूमिका आणि सूर पाहता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे. कोणताही पक्ष चिमणीच्या आड नसून फक्त विजयकुमार देशमुख हे चिमणीच्या आड आहेत हे शेतकरी कर्मचारी आणि नागरिक यांच्या लक्षात आले असून मोर्चानंतरच्या सभेत माझ्यासह अनेक वक्त्यांनी नाव न घेता त्यांना इशारा दिला. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन विजयकुमार देशमुख यांनी माझ्यावर आणि सिद्धेश्वर परिवारावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यावरील टीकेचा खुलासा करताना काडादींनी आमदार विजयकुमार देशमुख यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी भविष्य काळात जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रति आव्हान देताना सिद्धेश्वर परिवाराचे उपकार विसरले आहेत का असा सवाल धर्मराज काडादी यांनी विजयकुमार देशमुख यांच्या आव्हानानंतर उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मंत्री बी सोमण्णा आणि शहरासवासी अनंत कुमार यांच्यामुळं ते झाले नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे का ते त्यांनी स्पष्ट करावं. आणि त्यांच्या परवाच्या उत्तरामध्ये ते सातत्यानं आत्तापर्यंतच्या त्यांच्या राजकीय आणि सहकारामध्ये काम करण्याच्या कारकिर्दीमध्ये सिद्धेश्वर परिवार हाचा मोठा हात आहे हे ते विसरलेले आहेत असं जाणवतं. कारण 1996 ज्यावेळेस ते सिद्धेश्वर परिवाराच्या विरोधात आपटे अब्दुल कुलकर पॅनलमधून उभारले तेव्हा त्यांना सिद्धेश्वर पॅनलनी धूळ सारलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे. परंतु 2001 साखर कारखान्याच्या निवडणुकीला वेळी त्यांनी जेव्हा त्यांचा विड्रॉलच अक्कलकोटचे युक्षित बोर्डाच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवला सर्व नेत्यांना त्या ठिकाणी सोसायटी मतदारसंघात त्यांना ॲडजस्ट करणं अवघड असलं तरी मी सातत्यानं सांगून हे असे नका आपल्यातलाच एक माणूस आहे ते काम करू शकेल जरी तो विरोधात गेल्यास पडले असतील तरी त्यावेळेस त्यांना सामावून घेतलं. पुढची 10 सिद्धेश्वर कारखान्यावरती संचालक म्हणून ते राहिले ते फक्त सिद्धेश्वर परिवारामुळे. 2004 जे आमदारकीला निवडणूक लढवले त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर परिवार हा त्यांच्यासोबत राहिलेला आहे हेही ते विसरलेले दिसतात. त्याचप्रमाणे जेव्हा 2017 सिद्धेश्वर मार्केट कमिटीची निवडणूक लागली त्यावेळेस त्यांना सगळ्या अडचणीचा प्रसंग त्या ठिकाणी जाणवला आणि पुन्हा एकदा सिद्धेश्वर परिवारासाठी त्यांनी समक्ष येऊन बोलणी केली सिद्धेश्वर परिवाराचा पाठिंबा घेतला आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज जे मार्केट कमिटीच्या सभापती म्हणून आहे त्यामध्ये सिद्धेश्वर परिवाराचा सहभाग मोठा आहे हेही ते विसरलेले दिसतात. त्यामुळं सिद्धेश्वर परिवाराशिवाय ते काही करू शकत असतील असं जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी क्षत्रिय भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका मंदिरात मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय उत्साही वातावरणात शाकंभरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. पूर्व विभागाची आराध्य दैवता गणेश पेठेतल्या भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका मंदिरात शाकंभरी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शुक्रवारी संपन्न झाली. सकाळी संतोष पिसे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शाकंभरी पौर्णिमेचे निमित्त साधून विनय पुकाळे मनोहर महेंद्रकर प्रदीप क्षीरसागर अंबादास महेंद्रकर परशुराम महेंद्रकर यांनी नवचंडी होम हवन केले. दरम्यान दुपारी 12 महाआरती करण्यात आली. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री हिंगुलांबिका मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. शाकंभरी पौर्णिमा ही प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाल्याचे मंदिराचे पुजारी संजय हंचाटे यांनी यावेळी सांगितले. व दुष्काळ पडला होता कितीतरी शेकडो वर्ष दुष्काळ होता त्यावेळेला सर्व सामान्य माणूस एकमेकांना मारून खात होते सर्व नरभक्षी होत होते त्यावेळेला देवाधिकांना व ऋषींना चिंता पडली की त्यांनी आता काय करावं आणि त्यांनी सर्वांनी मिळून देवीची आराधना केली व देवी प्रसन्न होऊन त्यांना वर दिले की मी आजपासून शाख भाजी ह्या रूपाने सुद्धा सृष्टीमध्ये प्रकट होईन आणि आजपासून देवीने शाखभाजीचं स्वरूप घेतलं होतं आणि सर्वांचं भरणपोषण केलं होतं आणि सर्वांना परत आपल्या सन्मार्गावरती घेऊन आलेले त्यामुळे इथून अष्टमीपासून ते पौर्णिमापर्यंत देवीचं शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि आज आपल्या मंदिरात
तो सण साजरा करत आहे। हा सण सुद्धा आपण नवरात्रासारखाच साजरा करतो। आज आपल्या मंदिरात सकाळी देवीला पहिल्या पहाटे उठवून तिचे षोडशोपचारे पूजन व स्नान संध्या अभिषेक झाल्यानंतर देवीला महाआरती करण्यात आली व तिला सर्व भाज्यांच्या अलंकारांनी अलंकृत करण्यात आलं। भावसार समाजाची कुलदेवता तसेच पूर्व भागाची आराध्य देवता श्री हिंगुलांबिका देवीच्या दर्शनासाठी शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने भक्तांनी मोठी गर्दी केली होती। भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने विशेष अशी व्यवस्था करण्यात आल्याचे मंदिराचे विश्वस्त आणि ट्रस्टी दत्तात्रेय पुकाळे यांनी यावेळी सांगितले। हिंगुलांबिका देवी देवालय सोलापूर, आज शाकंभरी पौर्णिमा। शाकंभरी पौर्णिमा म्हणजे नवरात्रचं, जसं दसऱ्यामध्ये आपण नवरात्र करतो त्या पद्धतीने शाकंभरी नवरात्र म्हणून साजरा करण्यात येतो। तरी आता जवळजवळ आपण फुलाची सजावट केली मंदिरात, 3500 ते 4000 फुला किलो लागलेत आणि महाप्रसादाचं नियोजन केलं आहे। 4 ते 5000 भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि सकाळी महाअभिषेक झाला, त्यानंतर होम झाला, होमानंतरची आरती झाली, आता महाप्रसाद चालू आहे। तरी सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, हिंगलाज माता की जयच्या घोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केगाव पिकनिक पॉइंट इको पार्क परिसराची पाहणी करत केलेल्या कामांचा आढावा घेतला। उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। बस स्टँड पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर केगाव नजीक होत असलेल्या इको पार्कचे 1.5 कोटी निधीतून पहिल्या टप्प्याचे काम मार्च अखेर पूर्ण होणार आहे। यामुळे यंदाचा उन्हाळा सोलापूरकरांसाठी सुसह्य होणार असून हा इको पार्क सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केगाव नजीकच्या 47 एकरावर होत असलेल्या इको पार्कच्या कामाची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, उपअभियंता SM आवताडे, पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, उद्यान अधीक्षक रोहित माने आदींसह अधिकारी उपस्थित होते। या संदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। केगाव नजीक 47 एकर जागेवर पिकनिक पॉइंट म्हणजेच इको पार्क विकसित केले जात आहे। या ठिकाणी DPDC तून 1.45 कोटी रुपयांचा निधी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारकिर्दीत मंजूर झाला होता। या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत। 45% काम सध्या पूर्ण झाले आहे। या इको पार्क मध्ये मंजूर निधीतून पहिल्या टप्प्यात सायकल ट्रॅक, गॅझिबो, रॉक गार्डन, एंट्रन्स प्लाझा, रोक गार्डन, प्रसाधनगृह, ओपन गार्डन आदी कामे हाती घेण्यात आली आहेत। यश कन्स्ट्रक्शन यांच्याकडे या कामाचा मक्ता देण्यात आला आहे। अद्यापपर्यंत 45% काम पूर्ण झाले आहे। येत्या मार्च अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील ही कामे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे यानंतर इको पार्क येथे उन्हाळ्यात सोलापूरकरांसाठी खुले होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या परिसराची पाहणी केली, केलेल्या कामाचा आढावा घेतला। उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। गतवैभव प्राप्त झालेली दिमाखदार अशी इंद्रभुवन इमारत प्रजासत्ताक दिनापासून नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार असून या इमारतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई कायम स्वरूपी करण्यात आल्याचे सांगण्यात आले। सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिका आवारातील 110 वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाचे काम छोटे छोटे कामे वगळता जवळपास पूर्ण झाले आहे। गतवैभव प्राप्त झालेल्या दिमाखदार इंद्रभुवन इमारत प्रजासत्ताक दिनापासून नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे। यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन आता प्रजासत्ताक दिनापासून सर्वांना घडणार आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली।
दरम्यान 110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या 5.13 कोटीच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या 10 महिन्यांपासून हे इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. संरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत हे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कन्झर्वेशन आर्किटेक्चर मुनीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 कारागीर यासाठी परिश्रम घेत आहेत. हे नूतनीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. बाहेरील पोर्चमधील छोटी छोटी कामे आता हाती घेण्यात आली असून इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गतसौंदर्य प्राप्त करून दिले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी दिली. दरम्यान मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय आहे. सोलापुरातील इंद्रभवन ही वास्तू हेरिटेज वास्तू आहे. 110 वर्षांपूर्वी आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात आली होती. नूतनीकरणामुळे या इमारतीला दिमाखदार असे गतवैभव प्राप्त झाले आहे. या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्व इतिहास असलेली छायाचित्रेही लावण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय असेल असे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांचे काम व्यवस्थित न केल्यास संबंधित मक्तेदारांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिलाय. महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरात भांडवली निधीतून करण्यात येत असलेल्या 17 रस्त्यांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. एखाद्या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास तपासणी अंती संबंधित मक्तेदारांवर कारवाई करण्यात येईल असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने मक्तेदारांकडून विविध 17 रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. यापैकी काही रस्ते पूर्ण झाले आहेत. दरम्यान डॉक्टर आंबेडकर चौक ते सरस्वती चौकापर्यंतच्या डाव्या बाजूकडील रस्ता आणि इतर रस्ते व्यवस्थित करण्यात आले नाहीत. खडबडीत रस्ता करण्यात आला आहे. यामुळे दुचाकी वाहने व्यवस्थित चालविता येत नाहीत. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. नव्याने केलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामांची पाहणी आणि तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये दोष आढळून आल्यास संबंधित मक्तेदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली. शहरातील प्रमुख मार्गावरील 17 रस्त्यांची कामे महापालिकेच्या 23 कोटी रुपयांच्या चालू आर्थिक वर्षातील भांडवली निधीतून करण्यात येत आहेत. मुळातच विविध कारणांमुळे यापूर्वी या रस्त्यांच्या कामांना विलंब झाला आहे. मात्र महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर मक्तेदारांनी ही कामे पूर्ण करण्यास प्रारंभ केला आहे. VIP रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने पूर्ण झाली नसल्याची जोरदार ओरड नागरिकांमधून सुरू झाली आहे. रस्त्याची एक बाजू आधी केल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर दुसरी बाजू करताना हा रस्ता खचला गेला असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. शिवाय रस्त्याचे काम करताना दोन बाजूंमधील मधला भाग खाली आणि खड्डा पडल्याच्या अवस्थेत असल्याबाबतच्या तक्रारी आहेत. आता या झालेल्या रस्ते कामाची पाहणी आणि तपासणी करण्यात येऊन दोष असलेल्या ठिकाणी मक्तेदारांकडून ही कामे पुन्हा व्यवस्थित करून घेण्यात येणार आहेत. रस्त्याचे काम सदोष आणि निकृष्ट झाल्याचे आढळून आल्यास संबंधित मक्तेदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम अर्धवट असून ते तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि मानाच्या नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच इतर कामेही हाती घेण्यात आली आहेत. या मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे तसेच दुरुस्तीचे काम महापालिकेने मक्तेदाराला दिले आहे. अद्यापही अनेक खड्डे बुजविण्याचे काम अर्धवटच झाले असून हे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याची मागणी होत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींची सुरुवात अष्टविनायक पूजनाने करण्यात आली.
दरवर्षी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकाची पूजा करून यात्रेला सुरुवात करण्यात येते. शुक्रवारी सकाळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते पोगुल मळा येथील वीरेश गणपतीचे पूजन करण्यात आले आणि आरती करून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली. वीरेश गणपतीची पूजा करून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली असून ही यात्रा कोणतेही विघ्न न येता अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडो अशी प्रार्थना केल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितले. यात्रेनिमित्त त्यांनी 12व्या शतकामध्ये सोलापूरच्या रक्षणासाठी आठही दिशेला जे अष्टविनायकाची स्थापना केली होती त्या मंडळ पहिला वीरेश गणपती याची पूजा आज या ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरणात सर्व विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी केली. दरवर्षी यात्रेची सुरुवात ह्या अष्टविनायकाच्या गणपतीने च्या पूजेने होते आणि तो प्रसंग आज या ठिकाणी आला. या निमित्तानं सगळ्यांबरोबर हे पूजेची सुरुवात करून यात्रेची सुरुवात करताना एक वेगळा आनंद या ठिकाणी होतो आहे. ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलेही विघ्न न येता त्या ठिकाणी व्हावी अशी प्रार्थना या ठिकाणी वीरेश गणपतींना करतो आणि सर्व सिद्धेश्वरांच्या सद्भक्तांना त्यांना ही यात्रा आनंदाची आणि प्रसन्नतेची जाओ अशा पद्धतीची शुभकामना या निमित्तानं व्यक्त करतो. गणपती बाप्पा. यावेळी नीलकंठ अप्पा कोनापुरे, सिद्धाराम बमनी, विश्वनाथ लब्बा, काशीनाथ दर्गोपाटील, गिरीश गोरनाळी, सुरेश म्हेत्रे, आर एस पाटील, शिवयोगी स्वामी हिरेमठ, चिदानंद स्वामी हिरेमठ, सिद्धाराम पाश्चापुरे, नंदकुमार पाश्चापुरे, अमृत कोनापुरे, महादेव तोगी, इष्टलिंगप्पा चितली यांच्यासह भाविक उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्ट्यांसह रिक्षातून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर धाट टाकून सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सोलापूर शहरातील भुलाबाई चौक येथे एका ऑटो रिक्षातून वाहतूक होणारी 250 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. तसेच सकाळच्या सत्रात मुळेगाव तांडा, कवठे तांडा, भोजप्पा तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून 760 लिटर हातभट्टी दारू आणि 14,900 लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सुनील पाटील यांच्या पथकाने सकाळी 6 वाजेच्या सुमारास बोरामणी नाका ते कन्ना चौक रोडवरील भुलाबाई चौकी येथे बजाज कंपनीच्या 3-चाकी रिक्षा क्रमांक MH13 CT0209 या वाहनातून 5 रबरी ट्यूबमध्ये साठवून वाहतूक करीत असताना 250 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. वाहनाचा चालक अनिल रामा राठोड वय 36 वर्षे राहणार मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर याच्या ताब्यातून ₹13,000 किमतीच्या हातभट्टी दारू आणि वाहनासह 93,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक अविभाग ब विभाग सीमा तपासणी नाका व भरारी पथक कार्यालयाने सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा, कवठे तांडा आणि भोजप्पा तांडा येथे धाट टाकून गुळमिश्रित रसायनापासून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली. तसेच मुळेगाव तांडा येथील घरांची झडती घेतली असता त्या ठिकाणी घरात प्लास्टिक बॅरलमध्ये गुळमिश्रित रसायन आणि रबरी ट्यूबांमध्ये हातभट्टी दारू लपवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 13 गुन्हे नोंदवले असून 7 आरोपींना अटक केली आहे तर 4 आरोपी फरार आहेत. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमा अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून 760 लिटर हातभट्टी दारू आणि 14,900 लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे. या कारवाईत निलेश तोळाराम पवार, धनाबाई रवी चव्हाण, अमोल भोजू पवार, रत्नाबाई सोमनाथ राठोड, मीनाक्षी शाखा पवार, शालूबाई धनु राठोड सर्व राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर व ऋतुबाई हनुमंत चव्हाण राहणार गोविंद तांडा कवठे यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त अनिल चास्कर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, गुलाब जाधव, सुनील कदम, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, मानसी वाघ, गणेश उंडे, सुनील पाटील, सुरेश झगडे, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, सिद्धराम बिराजदार, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, चेतन वनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत, नंदकुमार वेळापुरे, प्रियंका कुटे यांनी पार पाडली. मुलांनी शिक्षण घेताना मोठे स्वप्न बाळगले पाहिजेत. समाज प्रबोधन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करता येतो. त्यातीलच एक माध्यम म्हणजे पत्रकारिता आहे. मुलांनी पत्रकार बनून समाज प्रबोधन करावे. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजित मनपा शिक्षण मंडळाचे पत्रकार फैयाज शेख यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना फैयाज शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यांनी ती जोपासली पाहिजे. तुम्ही रांगोळी काढायची, मुलं सुद्धा खूप छान रांगोळी काढतात, मुली सुद्धा काढतात, पण मुलं बी काढतात. तर ह्या सगळ्या आवड आहेत, छंद आहेत, ते आता सर म्हणले नाही का मला पेपरमध्ये लिहिण्याचा माझं नाव पाहिलं की मला आवड आहे. त्याच्याकडे खूप संग्रह आहे, त्यांच्याकडे जुन्या चित्रपटांचा संग्रह आहे. मी ते आवर्जून सांगतो, मला माहीत नसेल तर वेगवेगळ्या सीडी कॅसेट्स आहेत जुने खूप, आणि ते सर सांभाळून ठेवतात सगळ्या कपाटामध्ये. असं मी ठेवतो म्हणजे अशा आवड निर्माण केले पाहिजे कुठल्याही असो. काही मुलांना नाणी गोळा करायचा छंद असतो, काही जणांना पोस्टाची तिकिटे गोळा करायचा छंद असतो, काही मुलं काळीपेटीचे बॉक्सवरचे गोळा करून ठेवतात. असे कुठला तरी छंद आपण जोपासला पाहिजे आणि तो छंद जोपासल्याने आपल्यामध्ये एक चांगली सवय लागते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक भगवान मुंडे आणि प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका रजनी राऊळ उपस्थित होत्या. सदर प्रसंगी मुलांना भेटकार्ड स्पर्धेचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजाला शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप सिंग ठाकूर यांनी केले. नुकत्याच बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत सोलापूर नवीपेठ येथील भगवा आखाडा तालमीतील मल्ल पैलवान स्वप्नील प्रभाकर काशीद याने 1900 किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्त्या करून सोलापूर शहरास रौप्य पदक मिळवून दिले. पैलवान स्वप्नील काशीद यास वस्ताद दशरथ मिसाळ, आंतरराष्ट्रीय पैलवान अमोद काशीद, पैलवान अमर दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले. पैलवान स्वप्नीलच्या या यशाबद्दल सोलापूर शहर तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार रविकांत पाटील, सचिव उपमहाराष्ट्र केसरी, पैलवान भरत मेकाले, राजाभाऊ देशपांडे, सुरेश वाले, दत्ता लकडे, पैलवान राजाभाऊ परळकर, प्राध्यापक पैलवान धनराज भुजबळ, पैलवान लखन अंजिखाने, पैलवान शिवाजी परळकर, राष्ट्रीय पैलवान नितीन खुर्द, पैलवान राजकुमार खरात, पैलवान चौबलसिंग मनसावाले, पैलवान महेश कोळी, पैलवान विठ्ठल कलाकाते, सिद्धेश्वर केसरी, पैलवान गोपीनाथ घोडके, मराठावाडा केसरी, पैलवान आतिश मोरे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अर्जुन साठे, पैलवान वैजुनाथ जाधव, पैलवान दीपक बहिरवाडे, पैलवान नागेश शेटे, पैलवान राजू शिंदे आदींनी स्वप्नील याचे कौतुक केले. तसेच 10 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान कोथरूड पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 1900 किलो वजन गटात गादी विभागामध्ये सोलापूर शहरातून पैलवान स्वप्नील प्रभाकर काशीद याची निवड झाली असून पैलवान स्वप्नील यास पुढील स्पर्धेसाठी पैलवान वस्ताद मंडळी व हनुमान नगर मित्र परिवार सोलापूर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
फैजल उर्दू हायस्कूल येथे फूड फेस्टिवल कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते आणि शाळेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव फारूक मटके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त शिक्षक मुस्ताक कानकुर्ती, अल्पसंख्याक विभागाचे शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख, ओबीसीचे कार्याध्यक्ष इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक साजिद शहाबाई, अमजद तुळजापुरे व अतिक पेरमपल्ली यांनी केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरफराज ददापुरे यांनी केले तर आभार कमरुल शेख यांनी मानले. सोलापूर विकास मंचच्या वतीने गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी मागील वर्षीच्या माहे डिसेंबर 21 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत मालढोक पक्षी आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात माहिती मागितली होती. त्यास त्यांना सोलापूरकरांना धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून नुकसान मांडोक पक्षी हा जागतिक पातळीवर संरक्षित प्रजाती आहे का, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळामधोमध मांडोकसाठी 33 हेक्टर राखीव असलेली केंद्रीय वन विभागाच्या जागेच्या आरक्षणाविषयी काय स्थिती आहे, सदर जागेचे आरक्षण आपल्या मंत्रालयाच्या वतीने उठवण्यासाठी भविष्यात काय विचार करण्यात आला आहे का, संपूर्ण भारतात किती मालढोक पक्षी आहेत, सोलापुरात किती मालढोक पक्षी आहेत, मालढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सरकारच्या वतीने काय योजना आणि आर्थिक तरतुदी करण्यात आली आहे का, या संदर्भातील प्रश्नांची माहिती सोलापूर विकास मंचच्या वतीने गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी मागवली. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण भारतातील 22 संरक्षित आणि दुर्मिळ प्रजातींमध्ये मालढोक पक्ष्यांचा समावेश आहे. सदर पक्षी हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टनुसार अतिशय दुर्मिळ आणि विलुप्त होण्याच्या मार्गावरील प्रजातींमध्ये त्याची गणना होत असल्याने त्यांच्या शिकारी करण्यावर आणि इजा पोहोचवणाऱ्यांवर बंदी आहे. संपूर्ण देशात जेमतेम केवळ 150 मालढोक पक्षी अस्तित्वात आहेत. 26 ऑगस्ट 2021 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या नागपूर येथील इंटिग्रेटेड रिजनल ऑफिस मार्फत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मालढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आरक्षित 33.72 हेक्टर जमीन बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी नाकारण्यात आल्याचा निर्णय घेतला.
माडोक पक्ष्यांच्या संवर्धन प्रजनन आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान सरकारच्या वन विभागांसाठी विशेष केंद्रीय स्कीम्सद्वारे माडोक पक्ष्यांचे संवर्धन करण्यास येत आहे. राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा आणि साम या ठिकाणी माडोक पक्ष्यांच्या प्रजनन आणि त्यानंतरच्या काळजीविषयी विशेष केंद्रीय सेंटरची उभारणी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून सोलापूर विकास मंचच्या वतीने गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. फ्रान्स येथील मार्शेली येथे 1 सप्टेंबर 2020 रोजी IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेसमध्ये माडोक पक्ष्याला जागतिक पातळीवर दुर्मिळ होत असलेल्या प्रजातींमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आला आहे. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे अत्यंत कठीण असून तूर्त होडगे रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी हे व्यवहार्य असल्याची भूमिका सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून घेण्यात आली आहे. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळास सोलापूर विकास मंचचा कधीही कुठेही विरोध नसून सर्व सोलापूरकरांपर्यंत खरी माहिती प्रसारित करणे सोलापूर विकास मंचचे कर्तव्य असल्याचा खुलासा सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आला. मंचच्या वतीने मी गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन खात्याला काही महत्वपूर्ण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती, ज्याच्यामध्ये सगळ्यात आपला प्रिय विषय जो होता बोरामणीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं जो काही माडोक पक्ष्याचा जो काही आरक्षित क्षेत्र आहे 33 हेक्टरचा, तो 33 हेक्टरचा क्षेत्र वन खातं हे आरक्षण त्याच्यावरनं उठवणार आहे का, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयीची इतर इत्यंभूत माहितीविषयीचं माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती मागवली होती, तर मला सगळ्या सोलापूरकरांना सांगायला खरंच धक्का वाटतो. धक्कादायक माहिती अशी मिळालेली आहे माहितीच्या अधिकाराखाली की बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ह्या जन्मी तरी होणे अशक्य आहे, कारण तिथं वन विभागाकडून 33 हेक्टरची जागा निर्वर्णीकरणासाठी नागपूरच्या विभागीय कार्यालयाने त्यांना नकार दिलेला आहे. ह्याची संपूर्ण कागदपत्रासहित माहिती आपल्याला इथं आजच दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि वन खात्याकडनं माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. सगळ्यात धक्कादायक माहिती अशी की माल्डोकसाठी एकंदरीत माल्डोक हा पक्षी हा वर्ल्ड एंडेंजर स्पीशीज म्हणजे जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत दुर्लभ आणि संरक्षित अशी ही प्रजाती झालेली आहे. फ्रान्समध्ये एक परिषद घेतली होती, त्या परिषदेमध्ये असा ठराव करण्यात आला होता की माल्डोक ह्या पक्षीला संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलं होतं. सोलापुरातील काही नागरिक बोरामणी विमानतळाविषयी भ्रामक अशी संकल्पना आणि भ्रामक अशी माहिती देऊन लोकांना फसवण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या भूलतापांना बळी न पडण्याचं मी सोलापूर विकास मंचच्या वतीने सगळ्यांना आवाहन करीत आहे. आणि जे काही माहितीच्या अधिकाराखाली माहिती आम्ही सोलापूर विकास मंचच्या वतीने आपल्यापर्यंत जे काही पोहोच करत आहोत त्या माहितीचा आपण सखोलपणे अभ्यास करावा आणि स्वतःच निर्णय घ्यावा, सत्सेक विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा की होडगी रोड विमानतळावरनं नागरी विमानसेवा सुरू होणे ही आता काळाची गरज आहे आणि ते व्यवहार देखील आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रॉवर्सीमध्ये अजिबात पडायचं नाही. सोलापूर विकास मंचचे कोणतेही सदस्याने आज तागायत ऑन कॅमेरा असेल, ऑफ द रेकॉर्ड असेल, ऑन द रेकॉर्ड असेल, कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक असं कधीच विधान केलेलं नाही आहे. आमचं कुणावरतीही वैयक्तिक चिखलफेक करण्याचा कोणताही उद्देश नाही आहे. आमचा केवळ शुद्ध हेतू एक मात्र होडगे रोड विमानतळावरनं नागरी विमानसेवा सुरू करणे हाच आहे, आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सोलापूरला हे खरंच एक ऐतिहासिक असं पाऊल असेल. सोलापुरातनं लाखो तरुणांचं आत्ता सध्या मायग्रेशन झालेलं आहे, ज्याचा फटका आपल्या सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला झालेला आहे. माल्डोक पक्षी, मला सगळ्या पर्यावरणप्रेमींना देखील एक आवाहन करायचं आहे की माल्डोक पक्षी ही सोलापूरची शान आहे,
त्या सोलापूरच्या शानला आपण कुठेतरी गमवत आहोत। आपल्या छोट्याशा पावलामुळे एक स्पीशीज, एक वर्ल्ड एंडेंजर स्पीशीज हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे। 2 वर्षापूर्वीच आफ्रिकन खंडामध्ये व्हाईट रायनोची एक प्रजाती पूर्णपणे नष्ट झालेली आहे। पृथ्वी तलावरनं एकंदरीत 60% वन्यजीव आणि प्राणी हे नामशेष झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पृथ्वीचं आपल्याला अशाच पद्धतीचा अधोगती करायची नाही आहे। कुठेतरी आपल्याला विकास आणि पर्यावरण ह्याचा आपल्याला समतोल हे राखायचंच आहे। मी सगळ्या सोलापूरकरांना विनंती करतो, तथा सगळ्या इतर लोकांना देखील विनंती करतो की सोलापूर विकास मंचच्या वरती कोणत्याही प्रकारची चिखलफेक करू नये। आमचं म्हणणं आपण नीटपणे समजून घ्या। आमची फक्त एकच प्रांजळ मागणी आहे की सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरनं केवळ आणि केवळ नागरी विमानसेवा सुरू होणे हाच आमचा प्रांजळ आहे। सोलापूर होडगी रोड, बट सम ऑफ द पीपल दे आर शोईंग अस दी बोरामणी एअरपोर्ट शुड बी क्रिएटेड अँड फ्रॉम देअर द एअरलाइन सर्व्हिस शुड स्टार्ट, बट टुडे वी गॅदर द इन्फॉर्मेशन दॅट अंडर एनी सर्कमस्टन्सेस द बोरामणी एअरपोर्ट विल नॉट बी स्टार्टेड बिकॉज द फॉरेस्ट डिपार्टमेंट इज नॉट गोईंग टू अलाव द 36-acre लँड टू द बोरामणी एअरपोर्ट अथॉरिटी बिकॉज इन इंडिया देर आर ओनली 150 द ग्रेट इंडियन बस्टर्ड्स आर अवेलेबल अँड दिस बस्टर्ड्स कॉल मालडोक is very important for entire world and therefore we have to safeguard them and under any circumstances this forest department will not allow that land. So under any circumstances the Boramani airport will not start next 50 years, but meantime the available airport from Odgi Road we should start the airline service. That is a strongly we are recommending from Solapur Vikas Manch here today. तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मल्लीनाथ गावडे तर उपसरपंचपदी लक्ष्मण क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे। तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मल्लीनाथ गावडे तर उपसरपंचपदी लक्ष्मण क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही प्रक्रिया गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी केशेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी तुळजापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता SV बायस यांच्या उपस्थितीत पार पडली। नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत मौजे केशेगाव येथील बहुजन विकास पॅनलने 9 पैकी सरपंचपदासह 6 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले। गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया पार पडली आणि उपसरपंचपदी बहुजन विकास पॅनलचे लक्ष्मण क्षीरसागर हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले। नूतन सरपंच मल्लीनाथ गावडे आणि नूतन उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर यांचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। उपसरपंच यांची निवड जाहीर होताच बहुजन विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद साजरा केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित श्री गुरुजी पुरस्कार सोहळ्याच्या स्वागत समिती अध्यक्षतेपदी श्रीमती रेखा राठी यांची तर महाव्यवस्थापक प्रमुख म्हणून केदार जोशी आणि सहव्यवस्थापक प्रमुख म्हणून शिल्पा मुनीश्वर यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित श्री गुरुजी पुरस्कार सोहळ्याच्या स्वागत समिती अध्यक्षतेपदी श्रीमती रेखा राठी यांची तर महाव्यवस्थापक प्रमुख म्हणून केदार जोशी आणि सहव्यवस्थापक प्रमुख म्हणून शिल्पा मुनीश्वर यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील श्री गुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। यावर्षीचा श्री गुरुजी पुरस्कार महिला सबलीकरण आणि पर्यावरण या 2 क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे। दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी हा पुरस्कार सोहळा संभाजीनगर येथे होणार आहे।
या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून समितीचे मान्यवर सदस्य पुढील प्रमाणे आहेत: हरबिंदर सिंग बिंद्रा, गोपालभाई पटेल, नवीन बागडिया, पारस ओस्तवाल, रणजित मुळे, अशोक पाटील, दुष्यंत आठवले, पुरुषोत्तम वर्मा, नितीन राठोड, साधना सुरडकर, रामसिंग बहुरे, राजेंद्र पवार, डॉ कांचन रोपळेकर, डॉ भावना टाकळकर, प्रसाद शेरकर, डॉ अजित हजारी, गोपीचंद चाटे, पोपटराव कोळी, स्वप्ना खांडेकर, अमित देशपांडे, बाबासाहेब वाल्हेकर, कमलकिशोर लड्डा, संजय मंत्री, संजय कांक्रिया, डॉ प्रवीण वक्ते, किशोर शितोळे, डॉ रोहिणी काचोळे, प्रसाद टोंडपे, डॉ प्रवीण सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने 6 जानेवारी शुक्रवार रोजी शहरातील सरगम मंगल कार्यालयात आयोजित दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने 6 जानेवारी शुक्रवार रोजी शहरातील सरगम मंगल कार्यालयात आयोजित दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता अण्णा साळुंखे, माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ साहेब, सरगम उद्योजक बाशाभाई शहा बर्फीवाले, माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, ज्येष्ठ पत्रकार सुशीलकुमार शुक्ला, श्रीराम विद्वत, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष, पत्रकार प्रकाश काशीद, मार्गदर्शक सल्लागार मुजीब काझी, तालुका अध्यक्ष प्रमोद वेदपाठक, तालुका उपाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, अलीम शेख, प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे, तानाजी घोडके, रवींद्र तांबे, भजनदास गुडे आदींसह सदस्य, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, माजी सैनिक, व्यापारी, वकील मंडळी आदींची उपस्थिती होती. देगलूर येथे पत्रकार दिनानिमित्त देगलूर पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व देगलूर आणि देगलूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा देगलूर पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करण्यात आला. देगलूर येथे पत्रकार दिनानिमित्त देगलूर पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व देगलूर आणि देगलूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचे देगलूर पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करण्यात आला आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे PI सोहम माचरे यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले व पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर काही पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी देगलूर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि सर्व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज आपण वंदन केलेलं आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता, पत्रकार बांधव. आज पत्रकार बांधवांच्या साठी शासनाने पत्रकार संरक्षण कायदा, तसेच आताच मी ऐकलं त्याप्रमाणे काही अटी शर्तीनुसार जे ज्येष्ठ पत्रकार आहे त्यांना पेन्शन योजना पण शासनाच्या विचाराधीन आहे. डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत जिंतूर रत्न हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. जिंतूरच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिले जाणारे जिंतूर रत्न आणि जिंतूर युवा रत्न हे पुरस्कार घोषित झाले असून पुरस्कार वितरण सोहळा जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आणि सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या उपस्थितीत दिनांक 8 जानेवारी 2023 रविवार रोजी सकाळी 11 वाजता जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे सर भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विठ्ठल लहाने एका संधीची गोष्ट या विषयावर व्याख्यान देणार आहेत. पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून 2022 वर्षीचा जिंतूर रत्न पुरस्कार, ज्याचे स्वरूप 11,001 रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून तो गँगमन कार प्राध्यापक सदानंद पुणगे यांना जाहीर झाला आहे. आणि जिंतूर युवा रत्न पुरस्कार, ज्याचे स्वरूप 5,001 रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून तो सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री प्रताप जगताप देशमुख यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच एका संधीची गोष्ट ऐकण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत, उपाध्यक्ष श्री बलराम श्यामसुंदर सोनी व सचिव स्नेहा शिवाजीराव काकड यांनी केले आहे. तुळजाई पतसंस्थेच्या वतीने मृत सभासदाच्या वारसास अपघाती विम्याचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तुळजापूर खुर्द येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद कैलासवासी अनिल साधू नवगिरे यांचे दिनांक 24/11/2019 रोजी सर्पदंशाने निधन झाले होते. कैलासवासी नवगिरे हे संस्थेचे सभासद होते. तुळजाई पतसंस्था या सर्व कर्जदार सभासदांना अपघाती विमा कर्ज रकमेच्या दुप्पट रकमेचे अपघाती विमा संरक्षण देत असून मयत सभासद कैलासवासी अनिल नवगिरे यांचा संस्थेने रुपये 5 लाख व 10 लाख रुपयाचा 15 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविलेला होता. त्यांच्या मृत्यूची माहिती संस्था प्रशासनाला मिळताच संस्थेने विमा रक्कम मिळण्याबाबत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पत्रव्यवहार केला, परंतु कंपनीने सदरील विमा नामंजूर केल्याने संस्थेने आणि मयताचे वारसाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून मयत सभासद अनिल नवगिरे यांच्या अपघाती विम्याची रक्कम व्याजासह रुपये 17,33,384 प्राप्त करून घेऊन दिनांक 6/1/2023 रोजी तुळजाई पतसंस्थेचे मार्गदर्शक तथा नगरसेवक श्री पंडितराव जगदाळे, ज्येष्ठ पत्रकार श्री ॲडव्होकेट किशोरकाका कुलकर्णी, अंबादास पोपळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने यांच्या हस्ते कैलासवासी अनिल नवगिरे यांच्या पत्नी श्रीमती चंद्रकला अनिल नवगिरे यांना रुपये 17,33,384 धनादेश देण्यात आला. यावेळी तुळजाई पतसंस्थेचे संचालक श्री मकसूद शेख, अमीर शेख, रामहरी भोजने, महेश भटकर, माजी संचालक श्री संजय देशमाने, तुळजाई पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पत्रकार दिनानिमित्त शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान पतसंस्थेच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर शहरात पत्रकार दिनाचा उत्साह. पालिका ZP सह श्रमिक संघाने केलं पत्रकारांचा सन्मान. पत्रकारांनी नीतिमूल्ये जपली पाहिजेत, आयुक्त शीतल तेलींनी केले आवाहन. सिद्धेश्वर परिवाराचे उपकार विसरले आहेत का, सवाल उपस्थित करत काडादींनी देशमुखांना दिले खुले प्रति आव्हान. म्हणाले, राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी भविष्यात राहणार प्रयत्नशील. श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात मंगलमय वातावरणात शाकंभरी पौर्णिमा संपन्न. सुवासिक फुलांच्या आकर्षक सजावटीने दरवळला मंदिर परिसर. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्ट्यांसह रिक्षातून होणारी अवैध वाहतुकीवर धडक कारवाई. 4.5 लाख किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. या बातम्यांसह इथंच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.